चटपटीत लोणचे म्हटले का सगळ्यांनाच आवडते, पण मग बऱ्याच वेळेस काय होतं आपलं लोणचं खराब होतं, त्यामुळे बायका बनवायचं घरी बनवायचं लोणचं टाळतात। तर आज मी तुम्हाला घरी लोणचे कसे बनवायचे तेही घरच्या मसाल्यात आणि चवदार होईल असं आपलं लोणचं आणि वर्षे तर 2 वर्षे आपलं लोणचं जसंच्या तसं टिकेल, तर ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार, तुमचं भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर चला मग आपण लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करू। तर बघू शकता तुम्ही लोणचं आपलं एकदम मस्त झालेलं आहे। त्यासाठी मी कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत 2, पण मग त्या पक्क्या झालेल्या घेतलेल्या, त्याच्यातली जी कोय असते आपली ती एकदम पक्की झालेली आहे। आणि तुम्ही गावठी जरी कैऱ्या घेतल्या, अजून तरी गावठी कैऱ्या बाजारात येत नाही आहे माझ्याकडे, तरी भेटल्या नाही मला, मी कलमी घेतल्या आहे। पण मग गावठी जरी घेतल्या तरी त्याच्यातली कोय जी असते ती पक्की झालेली पाहिजे। आणि मग ते आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी आपल्याला पाण्यात भिजत टाकायच्या आहेत त्या कैऱ्या। आणि नंतर मग त्या कपड्याने, कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून आणि मग त्या अशा पद्धतीने आडखी त्याने आपल्याला कापून घ्यायचे, अगोदर त्यांचे देठ कापून घ्यायचे आणि नंतर मग ह्या कैऱ्या आपल्याला अशा पद्धतीने आडखी त्याने फोडून घ्यायचे आहे। कारण ह्या पक्क्या असतात तर ह्या चाकूने कापले जात नाही, त्याच्यातली कोय पक्की असते ना तर चाकूने कापली जात नाही। आणि बऱ्याच ठिकाणी बाजारात आहे ना जिथे आपण कैऱ्या घेतो लोणच्याच्या, तिथे त्या फोडूनही भेटतात। तर मग तसे तुम्ही तिथूनही आणू शकता आणि मग घरी आल्यावर व्यवस्थित कपड्याने स्वच्छ पुसून घेऊन मग त्याचं लोणचं तयार करू शकता। आता मी ह्या अशा फोडून घेते, तुम्ही बघू शकता बारीक बारीक फोडी तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित। नसेलच तुमच्याकडे आडखी त्या तर मग तुम्ही चाकूनही तुम्ही तसे तुकडे करू शकता, पण मग हे त्याच्यातली कोय हार्ड असल्यामुळे ते फोडायला आपल्याला जास्त जड जातं, तर शक्यतो आडखी त्यानेच फोडून घ्यायचे आहे। तर मी आता हे सगळ्या कैऱ्यांचे असे बारीक बारीक सगळ्या फोडी करून घेणार आहे। आता हे आपल्याकडे एक कैरी फोडली गेलेली, जवळजवळ ती मी 1 किलो कैरी घेतलेली आहे। 1 किलो कैरीच्या प्रमाणात तुम्हाला हे आजचं लोणचं मी दाखवणार आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रत्येक मी एक एक बारीक अशी कैरी फोडून घेतलेली आहे आणि असे बारीक बारीक आपल्याला तुकडे करायचे। मग तुम्हाला जसे हवे असेल तसे लहान मोठे तुम्ही तुकडे करू शकता। आता गावाकडे बरेच जण मोठ्या मोठ्याच फोडी करतात, मग कसं एकच फोड वाढली तर पुन्हा टेन्शन राहत नाही घडी, पुन्हा पुन्हा घ्यायचं। तर आता हे मी माझ्याकडे बारीक बारीक फोडी केली आहे, कारण माझ्या घरात लहान मुलं आहे त्याच्यामुळे ते थोडं थोडंच खातात, मग बाकीचं लोणचं वाया जायला नको त्या हिशोबाने मी छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहे। बघू शकता आता या फोडी आपल्या तयार झालेली आहे। मग हे काय करायचे, आपल्याला 10 ते 15 मिनटं उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायचे, अगोदर कपड्याने पुसून घ्यायचे। एक एक फोड करून आपल्याला ही अशी अशा पद्धतीने सॉफ्ट सुती कपडा घेऊन त्याच्याने आपल्याला ह्या सगळ्या फोडी अशा पुसून घ्यायच्या आहे, नंतर उन्हात वाळवून घ्यायचे आहे। कमीत कमी 1 तास तरी वाळवून घ्या। आणि मग आता ह्या वाळून झालेल्या आपल्या तुम्ही बघू शकता एकदम कोरडी खट झालेली, कारण त्याच्यातला ओलावा कमी होऊन जातो। मग त्याच्यासाठी मी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, 1 किलो कैरीचा लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, तर 100 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा पोह्यांचा हिंग घेतलेला आहे, 2 चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहे, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण जिरे घ्यायचे, 100 ग्रॅम लाल तिखट घेतलं आहे आणि 100 ग्रॅम मोहरी घेतली, मोहरीची डाळ किंवा मोहरी घेऊ शकता तुम्ही। आता मग आपण मसाला भाजून घेऊ। तर अगोदर आपली मेथी भाजून घ्यायची, कमी गॅसवर तशी मीडियम ती याच्यासाठी भाजायचा आहे हा मसाला, कारण त्याच्यातला जो ओलावा असतो आर्द्रता असते ती कमी झाली पाहिजे, म्हणजे मग आपलं लोणचं वर्षभर टिकतं। नाही तर तुम्ही तसाचा तसा टाकला तो थोडासा ह्या दिवसात मसाले कोणतेही सादळलेले असतात, ओलावा असतो त्यांच्यात, मग त्याच्याने लोणच्याला लवकर बुरशी येते। तर मग त्याच्यासाठी आपल्याला हे मसाले अगोदर कमी गॅसवर वरच्यावर असे नुसते गरम करून घ्यायचे आणि बडीशेप जिरे आणि धना पावडर घेतलेली, ती धना पावडर किंवा तुम्ही अख्खे धने घेऊ शकता, जिरे हे तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। मी आता धने आणि जिरे एकत्रच बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये। आणि मग नंतर आपल्या ही मोहरीची डाळ पण अशी गरम करून घ्यायची, जास्तही भाजायची नाही, 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला गरम करून घ्यायची। आणि मग सगळे मोठी अशी परात घ्यायची आहे, त्याच्यात हे मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे आपल्याला। तुम्ही वाटलंच तुम्हाला जर लसूण टाकायचं असेल त्याच्यात तर मग कमीत कमी 1/2 वाटी लसूण तुम्ही त्याच्यात टाकू शकता। तर मीठ मिरची सगळे ते मसाले मी त्याच्यात मोठ्या परातीत एकत्र टाकून घेतलेले, हिंग टाकून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले एकत्र करायचे। जर लसूण तुम्ही टाकणार असाल तर मग तो ठेचून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यात लसूण ॲड करायचं। मी काही लसूण टाकलेलं नाही आहे, तर तुम्हाला टाकायचं टाकू शकता, लसणाने पण फ्लेवर छान येतो। तर हे मसाले आपण आता सगळे एकत्र करून घ्या, असे
तोपर्यंत मसाले एकत्र होईपर्यंत मी 300 ग्रॅम तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कडकडीत चांगलं गरम करायचं आहे. 1 किलो कैरीचे लोणच्याला आपण 300 ग्रॅम तेल टाकणार आहोत. तो कोणतंही खायचं तेल असेल, शक्यतो तुम्ही याचं वापरा, मोहरीचं तेल वापरा. नाहीतर मग तुमच्याकडे जर तुम्ही मोहरीचं तेल खात नसाल तर मग शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तुम्ही. आता हे कडकडीत आपलं गरम झालेलं आहे, ते मसाल्यामध्ये टाकून घेऊ आपण. ते पूर्ण तेल टाकून घ्यायचं आहे हळूहळू आणि चांगलं गरम होऊ द्यायचं एकदम. आता तुम्ही बघू शकता मसाला लगेच आपला त्याच्यात फ्राय होतो आहे. आणि हा मसाला हळूहळू चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पूर्ण मसाला एकदम मिक्स करून घेतला पाहिजे, चांगला एकजीव झाला पाहिजे. अशा पद्धतीने तो मसाला आपला मिक्स करायचा आहे. परत आपण थोडंसं ते राहिलेलं जे तेल आहे ते पण आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हिंगच हिरा हिंग घ्यायचं आहे. हिरा हिंग घेतल्यामुळे ना त्याचा वासही लोणच्याला खूप छान येतो. आता हे आपला सगळा मसाला मिक्स झालेला आहे तेलामध्ये, तो थंड व्हायला ठेवून देऊ. कमीत कमी 1 तास तरी थंड व्हायला लागतो त्याला. मग पूर्ण मसाला थंड झाल्यावर त्याच्यात आपण ज्या 1 किलो कैरीच्या फोडी कापून ठेवलेल्या होत्या त्या त्याच्यात ॲड करून घ्यायच्या, अशा मिक्स करून घ्यायच्या. आणि पूर्ण फोडींला तर मसाला लागेल अशा हिशोबाने ते आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे सगळं खालीवर खालीवर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असा मिक्स झाला करायचा आहे तो. आणि लोणचंही आपलं किती छान दिसतं आहे, मसाला मस्त छान सुवास आलेला आहे त्याचा. आणि लोणचंही खूप सुंदर झालेलं आहे. आणि हे लोणचं तुमचं आरामात वर्षभर टिकू शकतं. आणि शक्यतो पाण्याचे हात लावायचे नाही. जेव्हा आपण घरात लोणचं वापरतो तेव्हा अगोदर एका छोट्या बरणीत तुम्ही काढू शकता ते लोणचं साईडला, म्हणजे मग पुन्हा पुन्हा ते लहान मुलांचे हात नाही लागल्यामुळे ओले हात लावायचे नाही. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण लोणचं तयार करतो ना फ्रेंड्स, तर कमीत कमी त्या जी काचेची आपली बरणी असते लोणचे भरलेली तिला कपडा बांधून ठेवायचं आहे. 7 ते 8 दिवस मोकळ्या हवेत ठेवायचं आहे, म्हणजे मग ते चांगलं मुरतं आणि बुरशी येत नाही. आणि नंतर ते मुरल्यावर मग आपण त्याला झाकण लावायचं आहे. तर आता आपण हे काचेच्या बरणी भरून घेऊ. शक्यतो काचेच्याच बरण्या वापरा लोणचं भरायला, म्हणजे मग ते लोणचं आरामात वर्षभर टिकतं. आता बघू शकता मी लोणच्याची बरणी धुवून घेतलेली आहे आणि उन्हात चांगल्या कडकडीत उन्हात सुकवून घेतलेली ती. मग आता त्याच्यात आपण हे लोणचं भरून घेऊ. तर फ्रेंड्स आठवण करून देते, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लोणच्याची रेसिपी कशी वाटते ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि ही लोणचे नक्की करून बघा. 1 ते 2 वर्ष तुमचं लोणचं आरामात टिकेल.